विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं गेल्या काही वर्षामध्ये विविध सण आणि राष्ट्रीय सणाच्या वेळी फुलांची आणि फळांची आरास करण्याची प्रथा आम्ही सुरू केलेली आहे. सद्यस्थितीत कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं लॉकडाऊन जरी असलं तरी आम्ही आमच्या पद्धतीनं स्थानिक फळं आणि फुलं घेऊन असे सण साजरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर अक्षय तृतीये दिवशी आंब्याचं खूप महत्त्व आहे, परंतु त्या दिवशी लॉकडाऊनमुळं आम्हाला आंबा उपलब्ध झाला नाही आणि त्याची आरास आम्ही करू शकलो नाही. मात्र शेतीमालाला थोडीशी शिथिलता दिली असल्यामुळं शासनाने आता आंब्याची आवक बऱ्यापैकी यायला लागलेली आहे. आज वैशाख चतुर्थी आहे आणि या चतुर्थीचा मुहूर्त साधून पंढरपूरचे पत्रकार श्री सुनील उमरे यांनी आमच्याकडं आंब्याची आरास करण्याची इच्छा व्यक्त केली. स्वतः श्री सुनील उमरे आणि त्याचबरोबर त्यांचे मित्र असलेले अप्पर पोलीस महानिरीक्षक सायबर ब्रँच श्री हरीश वैजल साहेब, याशिवाय श्री उमेशभाई बुवा, अजय सालुके आणि श्री दीपकभाई शहा या 5 जणांनी मिळून आम्हाला रत्नागिरी हापूस 3100 आंबे दिलेले आहेत. जवळपास 260 डझन आंबे त्यांनी आम्हाला काल दुपारी सुपूर्द केले. त्यामुळं काल संध्याकाळपासून साधारण रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही आमच्या 5-6 कर्मचाऱ्यांमार्फत ही आंब्याची आरास पूर्ण केलेली आहे. आत्ता जर आपण बघितलं तर विठ्ठलाचा गाभारा आणि चौखांबी आणि त्याचबरोबर रुक्मिणी मातेचा गाभारासुद्धा आंब्याने अतिशय चांगला सजलेला आहे. नुसत्या आंब्याचाच वापर ही आरास करताना आम्ही केलेला नसून आंब्याच्या ढाळ्या, आंब्याची पानं याचाही वापर केलेला आहे. त्यामुळं अक्षरशः विठ्ठल रुक्माई ही आमराईत असल्याचा आभास आता निर्माण होत आहे. खरं तर पंढरीच्या राजाला फळांच्या राजाची आरास करण्याचा आमचा हा प्रयत्न ह्या अशा दानशूर व्यक्तींच्यामुळं यशस्वी झालेला आहे. आमचं सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारची आरास करण्यासाठी आपण वेळोवेळी मदत करत राहा. आम्ही अशीच आरास करण्याचा सातत्यानं प्रयत्न करू. आता डीबीपी मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीबीपी मार्ट ऍप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.